नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचे पुत्र कुणाल राऊत यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जे व्यक्ती असतात त्यांना आश्रय दिलेला आहे असा आरोप आ, ज्वाला ढोटे ताईंनी लावलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये काय नेमकं काय प्रकरण आहे सर्वप्रथम डब्ल्यू एच न्यूजच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत आणि नमस्कार त्यांना आरोप मी लावलेले नाही आहे सर्वप्रथम मी आपल्याला हे स्पष्ट करते मी पुराव्या सकट सगळी माहिती माध्यमांसमोर ठेवलेली आहे तर आरोपाचा विषय येत नाही दोन हजार वीसमध्ये नागपूर पोलिसांनी मोकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत अम अभिषेक सिंग यांना बुक केलं होतं दोन हजार वीसपासून दोन हजार बावीसपर्यंत हा आरोपी फरार आहे परंतु शोकांतिका आणि दुर्दैव असं आहे की नागपूरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांच्या चिरंजीव सोबत यांनी मागच्या महिन्यात पूर्ण देशभर टूरमध्ये हे लोक सोबत होते त्या टूरमध्ये जे तिकीट्स बुक झाले ते ऑफिशियल मोबाईल अकाउंट कुणाल राऊतचं जे ऑफिशियल मोबाईल अकाउंट आहे त्या अकाउंटवरून या सगळ्या ॲपस्कॉन्डिंग सुद्धा तिकीट बुक झालेलं आहे या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन नागपूरचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांनी राजीनामा द्यावा त्यांनी मंत्रिपदाचा तर राजीनामा द्यावाच द्यावा परंतु त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा आणि दुःखाची बाब अशी आहे की कुणाल राऊत हे युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाला एक संस्कृती आहे एक इतिहास आहे काँग्रेस पक्ष हा ऐतिहासिक पक्ष आहे आणि अशा कुकृत्यामुळे जे राजाश्रय ते एक गुन्हेगाराला आणि फरार मोकोकाच्या आणि आमसॅकच्या फरार गुन्हेगारासोबत तुम्ही देशभर वारी करता फोटोज काढता व्हिडिओज काढता एन्जॉय करता यापेक्षा दुर्दैवाची आणि शर्मेची बाब काय असू शकते जर का कुणाल राऊत म्हणत असतील की मला माहीत नव्हतं की हा आरोपी आहे तरी ठीक आहे तुम्ही जर का स्पष्टीकरण देत असाल कुणाल राऊत स्पष्टीकरण देत असतील की आ, हा आरोपी आहे ह्याच्यावर एवढे कलमा आणि एवढे गुन्हे दाखल झाले आहेत यासं मला माहिती नव्हती अरे परंतु या फरार आरोपीला पकडायसाठी नितीन राऊतचे चिरंजीव कुणाल राऊत त्यांच्या सुनबाई ज्यांनी टूरसोबत केलेला आहे गेल्या दीड वर्षापासून ते सोबत मिरवत आहे एन एस यू आयच्या नॅशनल मिटिंगलासुद्धा नॅशनल सेमिनारलासुद्धा कुणाल राऊत त्यांना घेऊन फिरत आहे राहुल गांधींनी माननीय राहुल गांधींनी एन एस यू आयचं जे नॅशनल कॉन्फरन्स दिल्लीमध्ये झाली त्या कॉन्फरन्सला त्यांनी व्हिजिट दिली होती त्या कॉन्फरन्समध्ये सुद्धा हा तिथे उभा आहे असू शकते की माननीय राहुल गांधी वॉज अनअवेअर ऑफ इट लाखो करोडो जनता है, आहे सगळ्यांना हा आरोपी आहे का हा संत आहे हे राहुल गांधींना माहीत नसेल परंतु ही नैतिक जबाबदारी कुणाल राऊतची आहे नितीन राऊतची आहे कारण माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून मला माहिती मिळाली आहे की गेले दीड वर्षापासून हा फरार आरोपी अभिषेक सिंग हा माननीय मंत्री नितीन राऊत यांच्या मुंबईच्या शासकीय बंगल्यावर वास्तव्याला होता म्हणून आमची प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीसुद्धा विनंती आहे की त्यांच्या शासकीय बंगल्याचे सुद्धा दीड वर्षाचे जितकेही फुटेज मिळतील त्यांनी प्राप्त करावे आणि या फरार आरोपीला या 2020 सदर मोको का आम सा गुना दाखल आहे स्टेशन स्टेशन अंतर्गत अंतर्गत अभिषेक मोकोका म्हणजे तो सदर पुलीस स्टेशनचा फरार आरोपी आहे म्हणून फरार आरोपीची तक्रार देण्यासाठी आणि हा फरार आरोपी ज्या ज्या लोकांच्या दीड वर्ष होता त्या लोकांचे मोबाईल्स जप्त करणे त्या संबंधित लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी कस्टडीमध्ये घेणं यासाठी मी तक्रार सदर पोलीस स्टेशनला करणार आहे नितीन राऊत आणि कुणाल राऊत यांना अटक करावी अशी ही मागणी तुम्ही केलेली आहे म्हणजे ताब्यात घ्यावं पोलिस आणि नागपूर पोलिसांनी काय सांगा अटक करणं हा वेगळा विषय आहे परंतु चौकशीसाठी ताब्यात घेणं ही एक वेगळी बाब आहे जर का पंधरा दिवस तुम्ही देशात एका फरार आरोपीसोबत टूर करत आहेत तर कोणी अनोळखी माणसासोबत टूर करणार नाही व्हिडिओ टाकणार नाही म्हणजे आणि जे मी पुरावे इथे दिलेले आहेत त्या पुराव्यांमध्ये स्पष्ट होते की अनेक वर्षापासून कुणाल राऊतचे आणि अभिषेक सिंगचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते तर त्या आरोपीला फरार आरोपीला गजाड टाकण्यासाठी त्याला शिक्षा देण्यासाठी त्याला जेलपास करण्यासाठी कुणाल राऊतची तर चौकशी करणं हे अनिवार्य आहे त्यांची चौकशी तर झालीच पाहिजे कारण त्यांच्या मोबाईलवरूनच यांचं लोकेशन फरार आरोपीचं पोलीस यंत्रणा ट्रेस करू शकेल ओ, ओ. अभिषेक सिंग हे फरार आरोपी आहेत ते मकोकाचे आरोपी आहेत आणि त्याला जे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत आहेत त्यांचे जे सुपुत्र आहेत कुणाल राऊत त्यांनी आश्रय दिलेला आहे असा आरोप ज्वाला डोटे यांनी केलेला आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हां आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद